नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत शिकवणार आहे। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी, 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये वर्गमूळाचा प्रश्न हा विचारला जातो। आता वर्गमूळ काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं महत्त्वाचं आहे। आता मी इथे 1 ते 20 पर्यंतचे वर्ग लिहून ठेवले आहे। वर्ग म्हणजे काय? त्या संख्येने त्या संख्येला गुणणे। 1 चा वर्ग आहे 1, 2 चा वर्ग 2 गुणिले 2 4, 3 चा वर्ग आहे 3 गुणिले 3 9, 4 चा वर्ग आहे 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, अशा प्रकारे 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग मी काढून ठेवले आहे। आता या संख्या ह्या 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ असणं आपल्याला महत्त्वाचं आहे। त्यानंतर आता बघू या संख्यांचा काय संबंध आहे। 1 चा वर्ग आणि 9 चा वर्ग यात काय संबंध आहे? 1 चा वर्ग आहे 1 आणि 9 चा वर्ग आहे 81। दोन्ही संख्यांच्या शेवटी म्हणजे एकाच्या घरामध्ये 1 येते। 2 चा वर्ग आणि 8 चा वर्ग, 2 चा वर्ग 4 आहे आणि 8 चा वर्ग 8 = 64 आहे। मग दोन्ही संख्यांचे एकाच्या घरामध्ये 4 येते। 3 चा वर्ग आहे 9 आणि 7 चा वर्ग आहे 49। मग दोन्ही संख्यांच्या एकाच्या घरामध्ये येते 9। 4 चा वर्ग आहे 16 आणि 6 चा वर्ग आहे 36। दोन्ही संख्यांच्या एकाच्या घरामध्ये 6 येते। आणि 5 चा वर्ग आहे 25, ह्याच्या एकाच्या घरामध्ये 5 येते। मग आता ह्या आपण लक्षात ठेवायचं की कोणत्या संख्यांचा संबंध आहे एकमेकांशी। आता बघू ह्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते। आता आपण संख्या घेतली आहे 11025। आता या संख्येचे गट तयार करायचे, सगळ्यात शेवटच्या दोन संख्या त्याचा एक गट तयार करायचा आणि उरलेले जे जितक्या असतील त्या संख्यांचा एक गट तयार करायचा। आता इथे आहे 25, इथे किती आहे? शेवटी 5 आहे। मग 5 कोणत्या संख्येच्या वर्गाच्या शेवटी येतं? तर 5 चा वर्ग 25 आहे, म्हणून मग इथं उत्तराच्या शेवटी पण किती येणार? 5 येणार। हा, आता 110 राहिला प्रश्न 110 चा। आता आपल्याला उत्तराची शेवटची संख्या मिळाली आहे। उत्तराची शेवटची संख्या काय असणार? तर 5 असणार। आता उत्तराची पहिली संख्या आपल्याला काढायची, आता 110 मधून कोणती वर्ग संख्या ही वजा होती? कोणती वर्ग संख्या वजा होती? तर 110 मधून 10 चा वर्ग 100 आणि 121 या दोन्हीच्या मध्ये 110 येतात, बरोबर आहे? मग 10 चा वर्ग 100 110 मधून वजा होतो, म्हणून आपण इथे लिहिणार 10। लक्षात आलं? म्हणजे 105 चा वर्ग आहे 11025 आणि 11025 चा वर्गमूळ आहे 105। आता या संख्येचं वर्गमूळ आपण काढूया। बऱ्याच जणांच्या लक्षात नसेल आलं, आपण पुन्हा एकदा समजून घेऊया। आता बघा, शेवटच्या दोन संख्यांचा गट केला आणि पहिल्या दोन संख्यांचा गट केला। आता ह्याच्या शेवटी किती आहे? 9 आहे। 9 कशाच्या शेवटी असतं? 3च्या वर्गाच्या शेवटी आहे आणि 7च्या वर्गाच्या। 3चा वर्ग 9 आणि 7चा वर्ग 49। मग आता इथे ह्या उत्तराच्या शेवटी एक तर 3 येणार किंवा 7 येणार। आता 3 घ्यायचे की 7 घ्यायचे ते आपण नंतर बघू। आता राहिले याचा प्रश्न पहिली संख्या कोणती? आता 39। 39 कशाच्या मध्ये येतं? 6चा वर्ग आणि 7चा वर्ग ह्या दोन्हींच्या मध्ये येतं, बरोबर 39। मग आता 39 मधून हे 36 वजा होतात, 49 वजा होत नाही, म्हणून मग आपण इथे किती लिहिणार? तर 6। 6चा वर्ग 36 आहे ना, म्हणून। आता राहिला प्रश्न 3 लिहायची की 7 लिहायची याच्या पुढं? तर मग आता 39 36च्या जवळ आहे, वरच्या संख्येच्या जवळ आहे की खालच्या संख्येच्या जवळ आहे? 36च्या जवळ आहे की 49च्या जवळ आहे? तर 36 मध्ये 3 मिळाल्यावर 39 होतात आणि 39 मध्ये 10 मिळवल्यावर 49 असतात, म्हणून मग जवळची संख्या कोणती आहे? तर वरची संख्या, म्हणून मग इथली वरची संख्या आपण लिहिणार। इथली वरची संख्या किती आहे?
तीन म्हणून मग त्रेसष्ट ह्या 3,969 चं वर्गमूळ आहे त्रेसष्ट. त्रेसष्ट वर्ग हा आहे. लक्षात आलं? आता अजून एक गणित समजून सांगते. आता हे शेवटच्या दोन संख्यांचा गट केला, उरलेल्या दोन संख्यांचा गट केला, याच्या शेवटी किती आहे? सहा आहे. सहा कशाच्या कशाच्या शेवटी असते? चारच्या आणि चारचा वर्ग आणि सहाचा वर्ग. चारचा वर्ग 16, सहाचा वर्ग 36. म्हणजे तर उत्तराच्या शेवटी 4 येणार किंवा 6 येणार. आता राहिला पहिल्या संख्येचा प्रश्न. आता 57. 57 हे कशाच्या मध्ये येत? 49 आणि 64 च्या. बरोबर आहे. इथे येत 57. बरोबर आहे. मग आता 57 मधून काय वजा होत? 49 वजा होत कि 64 वजा होत? 49 वजा होत. म्हणून मग इथं उत्तरामध्ये किती येणार? तर 7. पण आता आपल्याला वरची संख्या लिहायची की खालची संख्या लिहायची? मग आता इथली वरची संख्या खालची संख्या ते आधी बघायचं. 57 जवळ कोणती संख्या आहे? वरची संख्या आहे की खालची संख्या आहे? तर 57 आणि 49 चा फरक कितीचा आहे? 8 चा फरक आहे. आणि 57 आणि 64 चा फरक आहे 7 चा. बरोबर आहे. 49 मध्ये 8 मिळवल्यावर 57 होतात आणि 57 मध्ये 7 मिळवल्यावर 64 होतात. म्हणजे खालची संख्या ही 57 जवळची, म्हणून इथली खालची संख्या आपण घेणार. मग 76 वर्ग आहे 5776 किंवा 5776 चं वर्गमूळ आहे 76. अशा प्रकारे आपण वर्गमूळ खूप सोप्या पद्धतीने काढू शकतो. अजून असे वेगवेगळे गणित घेऊन तुम्ही जेव्हा सराव करताल तेव्हा तुम्हाला ही पद्धत खूप सोपी वाटेल आणि तुम्ही समजून घेतली तर ही पद्धत